महायुतीचे सरकार आल्यानंतर मार्च 2023 मध्येच राज्यातील सर्व अंगणवाडी सेविकांना वाढ केलेली असून मिनी अंगणवाड्यांचे मूळ अंगणवाडीमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. मदतनीसांची अंगणवाडी सेविकांमध्ये पदोन्नती होणार असून नवीन 13,000 मदतनीसांच्या जागा तयार झालेल्या आहेत. तसेच जंब भरती केलेली असून त्यांच्या विमाच्या रकमा व हप्ते शासन भरत आहे. त्याचबरोबर पेन्शन योजनाही शासनाकडे प्रस्थापित करीत आहोत असे यावेळी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी म्हटले. त्यानंतर पुढच्या 3 महिन्यांच्या कालावधीत सर्व अंगणवाडी सेविकांना स्मार्टफोनही देण्यात येणार असून त्यांचे वेगवेगळे प्रश्न आपण सोडवत आहोत. काही प्रश्न असे आहेत की शासन व केंद्र शासनाच्या केंद्रशासित बाबी आहेत, त्यामुळे त्याला थोडा कालावधी लागेल. तर जवळपास 70 लाख बालकांना पोषण दिले जात आहे. अंगणवाडी सेविकांनी लवकर कामावर रुजू व्हावे असे देखील यावेळी आदिती तटकरे यांनी म्हटलंय. आमची 5 वर्ष तर राजकीय भूकंप बघण्यातच गेली, त्याच्यामुळे कुठला राजकीय भूकंप होणार आहे याच्यावर मी आता काही भाष्य करू शकत नाही. नाही, खरं तर मार्च 2023 मध्येच महायुतीच्या सरकारच्याच कालावधीमध्ये 20% मानधनवाढ ही अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना मिळालेली आहे. त्यांचे अनेक प्रश्न आपण ह्या गेल्या 4-5 महिन्यामध्ये सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग मिनी अंगणवाडीचं जवळपास 13,000 अधिक मिनी अंगणवाड्यांचं आपण मूळ अंगणवाडीमध्ये रूपांतर केलेलं आहे. त्यातून ज्या मदतनीस आहेत यांचं आता अंगणवाडी सेविकामध्ये त्यांची पदोन्नती होणार आहे आणि नवीन 13,000 मदतनीसच्या जागा आपल्याकडे त्याच्याने निर्माण झालेल्या आहेत. या निर्णयामुळे 17,000 जास्ती आपण मदतनीस या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये आपण जम्बो भरती केलेली आहे. त्यांच्या इन्शुरन्सचं प्रीमियम हे शासन भरणार आहे. त्यांच्या पेन्शनची योजना आम्ही शासनाकडे प्रस्तावित करत आहोत. त्याचबरोबर त्यांना इतर सवलती स्मार्टफोन आपण या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये पुढच्या 3 महिन्याच्या कालावधीच्या आत आपण त्यांना उपलब्ध करून देणार आहोत. त्यामुळे त्यांचे वेगवेगळे प्रश्न हे आपण सोडवत आहोत. काही विषय असे असतात की ज्याला सोडवण्यासाठी फक्त विभागापर्यंत ते मर्यादित नसतात, त्याला शासन असेल, केंद्र शासन असेल, काही धोरणात्मक बाबी असतात, काही त्या ठिकाणी केंद्रशासित बाबी असतात, त्याच्यामुळे त्याला थोडा कालावधी लागतो. मी तर सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना आवाहन केलेलं आहे, त्यांना विनंती केलेली आहे की जवळपास 17,00,000 अधिक बालकांना आणि गरोदर मातांना आपल्या या विभागाच्या माध्यमातून पोषण दिलं जातं, त्यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे लाभ दिला जातो. त्यामुळे लवकरात लवकर त्यांनी त्यांच्या कामावर रुजू व्हावं. त्यांच्या मागण्यांच्या संदर्भामध्ये विभाग आणि सरकार सकारात्मक आहे.